नमस्कार मित्रांनो, तर आज मी तुमच्यासाठी एक वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण बनवणार आहोत ओल्या तुरीच्या दाण्यांचा कोरडा, किंवा याला सोल्याचा कोरडा असंही म्हटलं जातं। तर ही एकदम वेगळी रेसिपी आहे, ही तुम्ही पोळीबरोबर भातासोबत खाऊ शकता। अगदी झटपट बनणारी अशी रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर प्लीज लाईकसुद्धा करा, शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत, आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईबसुद्धा करा। इथे मी ओल्या तुरीचे दाणे घेतलेले आहे एक मोठी वाटी भरून, त्याचबरोबर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 एवढा आल्याचा तुकडा, 8 ते 10 हिरवी मिरची आणि 1 मोठा चमचा जिरं। इथे मी 2 छोटे चमचे तेल तापायला ठेवले आहे, त्यात सगळ्यात पहिले आपण मिरच्या टाकूया। आपण हे मिरच्या चांगले भाजून घेणार आहोत, त्याचबरोबर आता याच्यात आपण लसणाचा पाकळ टाकू। आणि जिरं टाकूया। आता हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि यात आता आपण आपले दाणे टाकूया। आता आपण याला 5 ते 7 मिनिट चांगलं सगळं भाजून घेऊया। आता हे आपलं चांगलं भाजून झालेलं आहे, याला आपण 1/2 चमचा मीठ टाकणार आहोत आणि एकदा चांगलं मिक्स करून आपण हे वाटून घेऊया। तर आता आपण याला थंड करून घेऊया आणि नंतर मिक्सरमधून वाटून घेऊ। तर आपण हे असं जाडसर वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून। इथे मी 3 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर याच्यात सगळ्यात पहिले आपण मोहरी टाकूया। त्याचबरोबर 1 छोटा चमचा हिंग आणि कांदा। इथे मी 1 छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। तर आता आपण या कांद्याला चांगलं गुलाबीसर करून घेऊ। तर इथे आपला कांदा झाला आहे, त्यात आपण 1/2 चमचा हळद टाकू, त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर आणि 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर। आता आपण एकदा चांगलं हलवून घेऊया आणि आता आपण याची टाकणार आहे चवीनुसार मीठ। त्याचबरोबर आपण जो मिक्सरमधून कोरडा वाटून घेतला होता तो टाकूया। आणि एकदा चांगलं हलवून घेऊया। आता आपण असं त्याला 1 मिनिट लो फ्लेमवर ठेवूया आणि मग हे सर्व्ह करायला रेडी आहे। तर याच्यात आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर भरूया आणि हे आधीच आपण शिजवून घेतलं आहे सगळं, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागणार। झटपट बनणारी अशी रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा आणि शेअर सुद्धा करा। माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायसाठी खाली रेड कलरचं बटन असेल त्याला क्लिक करा आणि बाजूला घंटीचं आयकॉन असेल ते सुद्धा नक्की क्लिक करा।